धन्य धन्य धालो प्रभूमि धन्य धन्य धालो शब्द हे माजे आज पूरे स्तुति तुझी गाया लाभो दे प्रभु तुझी कृपान असो तुझी माया तुझा कृपेचा याचक हो निदारी तुझा आलो दारी तुझा आलो प्रभु मी धन्य धन्य झालो प्रभु मी धन्य धन्य झालो धन्य धन्य झालो पिता पुत्राणि पवित्रात्मा ह्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो आपल्या धैसर धर्मग्रामाचा आश्रयदाता संत लुईस ह्याच्या सणाच्या आठवा नव्हेना आपण साजरा करत आहोत आणि त्याद्वारे ह्या संताचा सन्मान करून आपण त्याची मध्यस्थी मागत आहोत। आजच्या प्रवचनाचा विषय आहे कुटुंब एक छोटीशी ख्रिस्त सभा। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो ज्या गोष्टी अखिल ख्रिस्त सभेमध्ये घडतात तशाच गोष्टी कुटुंबामध्ये देखील घडत असतात। आपण पवित्र मिसासाठी येतो आणि येथून कृपा घेऊन आशीर्वाद घेऊन आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये आपण जात असतो आणि पवित्र मिसा आपण आपल्या आईवडिलांबरोबर आजी आजोबांबरोबर भावा बहिणींबरोबर मुलाबाळांबरोबर नातवंडांबरोबर साजरी करत असतो आणि म्हणूनच कुटुंबाला लहानशी ख्रिस्त सभा म्हणून संबोधिलेला आहे। परंतु अनेकदा ह्या गोष्टी घडत नाहीत। हे जे पावित्र्य आपण येथून घेऊन जातो ते पावित्र्य आपल्याला कुटुंबामध्ये आणता यावं म्हणून आजच्या पवित्र मिसामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया। ज्या ज्या वेळेला पवित्र मिसा आपल्याला कुटुंबामध्ये जगता आली नाही ती साजरी करता आली नाही त्याबद्दल मनामध्ये दुःख धरूया परमेश्वराची क्षमा मागूया आणि ह्या पवित्र उत्सवामध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची तयारी करूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ कल्पनाने शब्दाने कर्माने हे गेने मी फार पापी केली आहेत माझा फार मोठा अपराध सर्व दिसांतांना विनवितो की माझ्यासाठी प्रार्थना सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या बाबांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। प्रभु दयाळा दया करा दया करा
प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा। स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांति देवो, आम्ही तव स्तुति करितो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा, भजन पूजन करितो रे सेवा, महिमा हो गावा मुखेलिता, प्रभु देव पीत्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली, नमौली मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत तोर जगी, प्रभु जगदीशा प्रभु येशु ख्रिस्ता, एकुलता सूता गुणवंता, जनक नंदन परेश को कर प्रभु दुख हरा हर मिशा, दयचा सागरा जग पाप हारी, दया महावरी करी त्वरा, पतित पावना जग पाप हारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची, वैसला पित्याचा उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी, परम पित्याचा वसे अश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुची प्रभुवार, तुची एक थोर येशु ख्रिस्त, परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांति देवो, शांति देवो। आपण प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ पित्या, ह्या बदलत्या काळात शाश्वत आनंद देणाऱ्या मूल्यांची जोपासना करण्यास आम्हाला सहाय्य कर, आम्हामध्ये विचाराचे व भावनेचे ऐक्य निर्माण कर। ही प्रार्थना मी तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो, आमेन। यशया या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन। सेनाधीश प्रभू परमेश्वर राजमहालातील व्यवस्थापक शेबाना ह्याला म्हणतो, मी तुला हुद्द्यावरून काढून टाकीन आणि तुला तुझ्या पदावरून खाली ओढीन। त्या समयी असे होईल की माझा सेवक हिलकियाचा पुत्र एल्याकीन यास मी बोलावीन, त्याला तुझा झगा घालीन, त्याला तुझा कमरबंद घालीन, तुझी सत्ता त्याच्या हाती देईन, तो यरुश्लेमकरांचा आणि यहुद्याच्या घराण्याचा पिता होईल, दावीदच्या घराण्याची किल्ली त्याच्या हातात ठेवीन, त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही, त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही, मजबूत ठिकाणच्या खुंटीसारखे मी त्याला स्थिर करीन, म्हणजे तो आपल्या पित्याच्या घराण्याला वैभवशाली आसन होईल। हा प्रभूचा शब्द आहे।
तिने गीत गाऊ तिने संग्रहू मे पाऊ मे जीवन का आनंद तुझ में प्रभु तू ही मेरी मंजिल प्रभु तू ही मेरा मां संत पौलाचे रोमकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले आजचे दुसरे वाचन. आहा हा, देवाच्या बुद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? कारण सर्व काही त्याच्याचपासून त्याच्याचद्वारे आणि त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. धन्यवाद. कृपया सर्वांनी जयघोषासाठी उभे असावे. अल्लेलुया 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 अल्लेलुया. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा पिता हा आमचे अंतचक्षुष प्रकाशित करो. अल्लेलुया 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 प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रभु तुझा गौरव असो. फिलिप्पाच्या कैसरिया कडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बायोर्ना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे नरकाची कोणतीही शक्ती चालणार नाही.
मी तुला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गामध्ये बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल। तेव्हा त्याने शिष्यांना निक्षून सांगितले की मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका। प्रभुचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी रचीन। शब्द आहेत आजच्या मत्तेच्या पवित्र शुभवर्तमानातील। ख्रिस्ताढाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधुनानी भगिनीनो, आपलं कुटुंब ही एक लहानशी ख्रिस्त सभा ह्या विषयावरती आज आपण विचारमंथन करत आहोत। आजच्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त म्हणतो पेत्राला, तू खडक आहेस, तू दगड आहेस आणि या खडकावरती या दगडावरती मी माझी मंडळी स्थापीन। मंडळी म्हणजेच कुटुंब, मंडळी म्हणजेच ख्रिस्त सभा। आणि अशा प्रकारे पहिला पोप होण्याचा मान संत पीटरला किंवा पेत्राला म्हणाला मिळाला आणि त्यावरती संपूर्ण ख्रिस्त सभा उभारली गेली। आत्तापर्यंत जे पोप आहेत ते अगदी सुरुवातीच्या काळापासून आलेले आहेत परंपरागत पद्धतीने। होय माझ्या प्रिय बंधुनानी भगिनीनो, आपली अखिल विश्वातील ख्रिस्त सभा एक कुटुंब आहे। ह्या कुटुंबाचे प्रमुख ख्रिस्त सभेमध्ये पोप असतात जे लोकशाही पद्धतीने निर्णय घेत असतात। त्यानंतर संपूर्ण विश्वाचा कारभार ते सांभाळतात आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी महागुरु असतात ज्यांना आपण बिशप म्हणतो। जसे महागुरु संपूर्ण विश्वातील ख्रिस्त सभेचा कारभार वेगवेगळ्या प्रांतामध्ये सांभाळतात, धर्म प्रांतामध्ये सांभाळतात, त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामध्ये कारभार सांभाळणारी एखादी व्यक्ती असते। निर्णय कुटुंब प्रमुख घेतात परंतु सर्व प्रकारचा कारभार सांभाळणारी एक दोन अशा व्यक्ती असतात। त्यानंतर माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, जसे ख्रिस्त सभेमध्ये शिकाऊ धर्मगुरू असतात, अनेक कलाकौशल्य जपणारे धर्मगुरू असतात, त्याप्रमाणे कुटुंबामध्ये देखील अशाच प्रकारचे तरुण तरुणी असतात की ज्यांच्या अंगी विविध प्रकारचे टॅलेंट असतात, विविध प्रकारचे कलागुण असतात, ते शिक्षण घेत असतात आणि अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी त्या कुटुंबामध्ये आणि समाजाकडून ते शिकत असतात। तर कुटुंब आणि ख्रिस्त सभा ह्या दोन गोष्टी नाहीत वेगवेगळ्या। तर ख्रिस्त सभा जशी मोठी आहे, वैश्विक आहे, तसं कुटुंब ह्या ख्रिस्त सभेचा एक लहानसा हिस्सा आहे, लहानसा भाग आहे। जे काही ख्रिस्त सभेमध्ये घडतं तेच कुटुंबामध्ये घडत असतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। प्रिय बंधून आणि भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आणि जुन्या करारात मोशेने आपल्याला 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि ह्या 10 आज्ञापैकी एक महत्त्वाची आज्ञा म्हणजे रविवार पवित्र पाळ। आपण रविवारच्या मिसाला येणं किंवा वर्षातून जे कायद्याची दिवस असतात त्यावेळी मिसाला येणं बंधनकारक आहे आणि अशा वेळेला शनिवारी घरातील आई किंवा वडील किंवा आजी आजोबा मुलाबाळांना नातवंडांना सांगतात आणि त्यांच्या मनाची तयारी करतात की उद्या रविवार आहे, आपल्याला पवित्र मिसासाठी गेलं पाहिजे। मग सगळं कुटुंब भल्या पहाटे उठतं, आंघोळी होतात, तयारी होते, कपडे लत्ते केले जातात आणि अख्खं कुटुंब पवित्र मिसामध्ये सहभाग घेतं ज्यांच्या त्यांच्या वेळेनुसार। सकाळी काही मिसा असतात, थोडी उशिराने मिसा असतात, अनेक वेळेला संध्याकाळी मिसा असतात
आणि संपूर्ण कुटुंब काय करतं, चर्चमध्ये येतं आणि प्रार्थनेमध्ये पवित्र मिसाबळीमध्ये सहभाग घेतं. इथे काय करतात धर्मगुरु, इथे धर्मगुरु आपल्यासाठी या पवित्र वेदीवरती मिस्सा अर्पण करतात आणि इकडे आपल्यासाठी ब्रेड तयार करतात, आपल्यासाठी द्राक्षरस तयार करतात आणि प्रार्थना करून त्याचं रूपांतर ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आणि रक्तामध्ये केलं जातं आणि जणू काही जेवण सेटअप झालं, जेवण तयार झालं की ते तुम्हाला सांगतात या आता आणि हे जेवण घ्या. मग आपण काय करतो, एकत्र येतो, प्रार्थना करतो आणि ज्या वेदीवरती हे जेवण तयार केलं जातं, ज्या चुलीवरती हे जेवण तयार केलं जातं, येथून धर्मगुरूच्या हातून त्यांच्या सहकाराच्या हातून आपण काय करत असतो, ते भक्तिभावाने स्वीकारत असतो आणि मग शेवटचा आशीर्वाद घेऊन आपण घरी जात असतो. प्रिय बंधूनो आणि भगिनीनो, घरी गेल्यानंतर जे आपण येथे केलं ते आपण विसरून जायला हवं आहे का? अजिबात नाही. तरी पवित्र मिसा आपल्याला घरामध्ये कुटुंबामध्ये जगता आली पाहिजे. आपण फ्लॅटमध्ये राहतो, किती सुंदर सुंदर घरामध्ये राहतो आणि सर्वांच्याच घरामध्ये डायनिंग टेबल आहे, परंतु जेवणासाठी आपण डायनिंग टेबल कधी वापरतो का? अनेकांच्या घरामध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे, डायनिंग टेबलवरती एवढ्या वस्तू ठेवलेल्या आहेत की बसायला उठायला जागा नाही आणि जेवण कुठे घेतलं जातं, सोफावरती बसून टी व्ही पाहता पाहता, इंटरनेट पाहता पाहता, कम्प्युटरवर खेळता खेळता, मोबाईलवर व्हॉट्सअपचे मेसेज करता करता जेवण घेतलं जातं. ह्या कुटुंबाला कुटुंब म्हणता येत नाही. हे कुटुंब वरवरून कुटुंब असलं, नातीगोती तुम्ही जपत असला तरी हे कुटुंब ऑलरेडी सैतानाने उद्ध्वस्त केलेलं आहे, ते तुम्ही स्वतः पायदळी तुडवलेलं आहे. प्रिय बंधूं आणि भगिनी, आज कुटुंबाचं चित्र काय आहे? कुटुंबामध्ये आई स्वयंपाक करते, संध्याकाळ झाली, उशीर झाला, परंतु वडिलांचा घरामध्ये पत्ता नाही. मुलगी गेली क्लासला रात्री 9-10 पर्यंत, कसले क्लास असतात देव जाणे, मुलगा कुठेतरी गेलाय आणि मग आई काय करते, भूक लागली आहे म्हणून ती स्वतः स्वयंपाक घेते आणि स्वतः जेवते. ती सुद्धा सिरियल बघण्यामध्ये गुंग असते, चरक मेहता का उलटा चष्मा. आणि माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकटी जेवते, त्यानंतर वडील येतात, ते सुद्धा घेतात, त्यांची प्लेट ते ओव्हनमध्ये घालतात, गरम करतात आणि मग ते एकटे जेवतात. मग मुलगा येतो, मुलगी येते आणि तेच करतात आणि अशा प्रकारे कुटुंबामध्ये प्रेम राहिलेलं नाही हो, कुटुंबामध्ये वात्सल्य नाही, कुटुंबामध्ये एकत्र प्रार्थना नाही, एकत्र जेवण नाही आणि त्यामुळे आज कुटुंब व्यवस्था डबघाईला जात आहे, कुटुंबाची वाट लागली जात आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या हेच जर चित्र भविष्यामध्ये असलं आणि पुढे चालूच राहिलं तर भविष्यामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि भगिनींनो, कुटुंबाला फार फार मोठ्या अशा समस्यांना आणि प्रश्नांना सामोरे जावं लागेल आणि म्हणूनच वेळी सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणीतरी म्हटलेलं आहे, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं ते एकत्र राहतं. त्याच्या पलीकडे मी जाऊन म्हणेन की जे कुटुंब एकत्र डायनिंग टेबलवरती बसून एकत्र जेवण घेतं ते कायमचं एकत्र राहतं आणि त्याच्यामध्ये प्रेम आणि वात्सल्य असतं. जे कुटुंब एकत्र जेवण घेत नाही ते कुटुंब कुटुंब म्हणून गणलं जात नाही, ते टिकत नाही, कधी ना कधी त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण होतात आणि त्या कुटुंबाचे तुकडे तुकडे होतात, ते कुटुंब उद्ध्वस्त होते. आणि म्हणून आजचं प्रवचन ऐकताना मी प्रत्येक आईवडिलांना विनंती करतो हात जोडून की शोधा आपल्या मुलांना, कुटुंबामध्ये नियम बनवा, कितीही क्लास असू द्या, कितीही ओव्हरटाईम असू द्या, परंतु संध्याकाळी एक वेळ ठेवा की ह्या वेळेमध्ये कुटुंबातील सगळी माणसं लहानशा प्रार्थनेसाठी आणि त्यानंतर जेवण घेण्यासाठी एकत्र आलीच पाहिजे. आणि ती जर एकत्र आली तरच आपली कुटुंबव्यवस्था वाचू शकेल. अन्यथा पवित्र मिसाला येतो आणि मिस्सा ऐकतो आणि एका चुलीवरून आम्ही जेवण येथे घेतो, परंतु ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये, आमच्या
कुटुंबामध्ये जगता येत नाही। प्रिय बंधूनो आणि भगिनीनो, आज संत लुईचा नोव्हेनाचा 8वा दिवस साजरा करताना आपण संत लुईच्या जीवनावरती देखील प्रकाश टाकूया। फ्रान्सचा कर्तबगार राजा, बायको त्याची होती मार्गरेट, त्याला त्याचे वडील लहानपणी मरण पावले होते, आई त्याची होती, परंतु तो आईच्या आज्ञेमध्ये राहिला। त्याने 11 मुलांना जन्म दिला आणि हे कुटुंब त्याने सावरलं, हे कुटुंब त्याने जोपासलं। तो नेहमी प्रार्थना करत असे, दिवसामधून 2 वेळा चर्चमध्ये पवित्र मिस्सा ऐकण्यासाठी जात असे। असा हा महान राजा आपलं कुटुंब सांभाळू शकतो, संपूर्ण देशाची जबाबदारी सांभाळू शकतो। ते एक वडील म्हणून, एक आजोबा म्हणून किंवा एक आजी म्हणून किंवा एक आई म्हणून माझ्या मुलाबाळांना आणि नातवंडांना मी एकत्र माझ्या पंखाखाली सावरू शकत नाही का? असा मी काय चुका करतो की आमचे तरुण तरुणी आज पंख फुटून आईवडिलांपासून दूर गेलेले आहेत, कुटुंबामधून पसार झालेले आहेत, उडून गेलेले आहेत। त्यांच्यावरती आमचा ताबा का नाही बरं? कुठे आम्ही चुकलो? हा विचार जर तुम्ही केला तर तुम्हाला आजच्या प्रवचनामध्ये त्याचं उत्तर सापडेल। जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं ते एकत्र राहतं, परंतु जे कुटुंब आपल्या डायनिंग टेबलवरती एकत्र जेवण घेतं ते कायम शक्तिशाली राहतं, सामर्थ्यशील राहतं आणि कायम टिकतं। आमेन। प्रेषितांचा विश्वास अंगीकार। स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, ह्यावर माझा विश्वास आहे। त्याचा एकुलते एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्यावरही माझा विश्वास आहे। तो पवित्र आत्म्याचे वन गर्भ संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलादाच्या अंमलाखाने त्याने दुःख भोगिले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पूर्ण स्वर्गात चालला आणि सर्व समज देवतेचे उपस्थित आहे। तिथून जमलेला करायस पुन्हा येईल। पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, आनंदकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे। आमेन। आपल्या सर्व गरजा, आपल्या सर्व विनंत्या आपण संत लुईच्या चरणाशी ठेवूया आणि आपल्या प्रार्थनेसाठी त्याची मध्यस्थी मागूया। आपले उत्तर, हे देवा आमची प्रार्थना ऐक। हे देवा आमची प्रार्थना ऐक। आपण सर्वांनी आपल्या सहवासात येणाऱ्या सर्वांशी प्रेम, आनंद, शांती, दयाळूपणा, चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि सभ्यतेने वागून पवित्र आत्मा आपल्यात कार्यरत आहे हे अनुभवावे म्हणून प्रार्थना करूया। हे देवा आमची प्रार्थना ऐक। या धर्मग्रामातील सर्व कुटुंबातील सदस्यांनी प्रेमाने ऐक्यात राहावे, प्रत्येक दिवशी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आपल्याला देवाचे मार्गदर्शन आणि संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना करूया। हे देवा आमची प्रार्थना ऐक। आमच्या कुटुंबातील सर्व मुलामुलींनी देवाच्या इच्छेप्रमाणे प्रेमाने त्याची सेवा करण्यासाठी त्यांना दैवी मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे देवा आमची प्रार्थना ऐक। सर्व आजारी, घरातून बाहेर न पडू शकणारे, एकाकी जीवन जगणारे आणि प्रियजनांपासून दुरावलेल्या लोकांना धैर्य, सहनशक्ती व दैवी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया। हे देवा आमची प्रार्थना ऐक। ज्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी कुणीच नाही अशा लोकांचे देवाने संरक्षण करावे व त्यांना मार्गदर्शन करावे, म्हणजे त्यांना भेटणाऱ्या लोकांद्वारे त्याचे प्रेम प्रकट होईल म्हणून आपण प्रार्थना करूया। हे देवा आमची प्रार्थना ऐक। आपल्या वैयक्तिक व खाजगी गरजांसाठी प्रार्थना करूया।
आपले उत्तर, हे देवा आमची प्रार्थना ऐक। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु परमेश्वरा, मोठ्या श्रद्धेने विश्वासाने आमच्या सर्व गरजा आम्ही संत लुईसच्या चरणाशी अर्पण केलेल्या आहेत। हे संत लुईस, आमच्या सर्व गरजा प्रभूकडे घेऊन जा आणि स्वर्ग राज्यामधून आम्हा सर्वावरती तुझ्या कृपेचा आणि आशीर्वादाचा वर्षाव कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझा ठाईले, प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझा ठाईले, जे तू माझे प्रभु जीवन सारे, माझे प्रभु जीवन सारे, कृपा तुझी आमालेकरांना दे, कृपा तुझी आमालेकरांना दे, प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझा ठाई रे, अर्पिले तुझा ठाई रे। बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव आमच्या हे दयाळू परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण समर्पणामुळे आम्ही तुझे प्रजाजन बनलो। तुझ्या आम्हावरील प्रीतीमुळे तुझ्या ख्रिस्त सभेला शांती व ऐक्य ह्यांचे वरदान दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा, तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा, आम्ही ती लावली आहे। प्रभु आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया। हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास। तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस। आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावरती प्रेम करता यावे, हा तुझा ह्यामध्ये हेतू होता। आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे। म्हणून हे प्रभो, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो। जय जय
प्रभो तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनो। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्त गणानो चला करूया अपुल्या श्रद्धे साउच्चार, त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा हा तारणदायक प्याला अर्पण करतो व तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या मी सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो। प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर। आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑज्वर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताडाय विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देव माता धन्य कुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटे करी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्वसमर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा होवो तुझा आठव आमेन। प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छेप्रमाणे हो। आमची दरोची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे मी आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला माफ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोड। हे प्रभो सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर। ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे। कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझा। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास
मी तुम्हा सारी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून तू आमच्या बाबाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला शांती दे. पहा हे देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार कराव्यास मी योग्य किंवा पात्र नाही, प्रत्येक शब्द मात्र बोल म्हणजे मी माझा आत्मा भरावा. माझ्या येशू, तू पवित्र साक्रामेंतामध्ये हजर आहेस असा माझा विश्वास आहे. मी सर्व वस्तूंपेक्षा तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो व तुला माझ्या हृदयात स्वीकारू इच्छितो. या क्षणी मी तुला प्रत्यक्षात स्वीकारू शकत नाही, म्हणून तू आध्यात्मिकरित्या माझ्या हृदयात ये. मी तुला प्रत्यक्षात स्वीकारत आहे व तू माझ्या समोर आहेस असे समजून मी तुला आलिंगन घालतो व तुझ्याशी एकनिष्ठ होतो. माझा तुझ्यापासून वियोग होऊ देऊ नकोस. आमीन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त शरीराने तुझ्या आरोग्यदायी कृपाशक्तीची आम्हामध्ये वाढ कर. सर्व गोष्टी तुला संतुष्ट करण्यासाठी ह्या ख्रिस्त शरीराकडून आमच्या सर्व प्रयत्नात आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत लुईस साहेबाच्या नोव्हेनाची प्रार्थना. हे देवा, हे देवा, आमच्या देवळाचा आश्रयदाता, आमच्या देवळाचा आश्रयदाता संत लुईस, संत लुईस याचा नोव्हेना आम्ही करीत आहोत, त्यांचा नोव्हेना आम्ही करीत आहोत. जे पवित्र आणि चांगले जीवन, जे पवित्र आणि चांगले जीवन तू त्यांना दिलेस, तू त्यांना दिलेस त्याबद्दल तुझे आम्ही आभारी आहोत, त्याबद्दल तुझे आम्ही आभारी आहोत. फ्रान्सचा कर्तबगार राजा असूनही, फ्रान्सचा कर्तबगार राजा असूनही तो तुझा आज्ञाधारक होता, तो तुझा आज्ञाधारक होता. 11 मुलांचा पिता असूनही, 11 मुलांचा पिता असूनही तो देवावर खरे प्रेम करणारा होता, तो देवावर खरे प्रेम करणारा होता. राज्यकर्ता म्हणून, राज्यकर्ता म्हणून तो खूप प्रेमळ, तो खूप प्रेमळ व दयाळू होता, व दयाळू होता. ख्रिस्ती मनुष्य म्हणून, ख्रिस्ती मनुष्य म्हणून तो तुझा भक्त, तो तुझा भक्त व गरिबांवर प्रेम, व गरिबांवर प्रेम आणि सेवा करणारा होता, आणि सेवा करणारा होता. हे देवा, हे देवा, त्यांच्याद्वारे, त्यांच्याद्वारे करीत असलेल्या, करीत असलेल्या आमच्या प्रार्थना, आमच्या प्रार्थना व विनंत्या, व विनंत्या तू ऐक व मान्य कर, तू ऐक व मान्य कर. आपण आपल्या विनंत्या संत लुईसच्या चरणाशी पुन्हा एकदा अर्पण करूया. आपली एखादी खास गरज असेल ती संत लुईसला हळुवारपणे सांगा मनातल्या मनात, आणि विश्वास ठेवा की संत लुईस आपल्यासाठी मध्यस्थी करील आणि आपली इच्छा, आपली मागणी पूर्ण होईल. हे देवा, हे देवा, आम्ही सुद्धा त्यांच्यासारखे, आम्ही सुद्धा त्यांच्यासारखे पापापासून दूर राहावे, पापांपासून दूर राहावे व तुझ्यापासून दूर जाऊ नये, तुझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून आम्हाला कृपा दे, म्हणून आम्हाला कृपा दे. त्यांच्या प्रार्थनेद्वारे, त्यांच्या
आम्हाला आमच्या खाजगी कौटुंबिक आणि धर्मग्रामीण जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी शक्ती दे. हे देवा, आम्ही सर्व एकजुटीने व प्रेम भावनेने एक ख्रिस्ती समाज म्हणून जगावे, त्यासाठी आम्हास आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझी इच्छे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नको देऊस, वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र व पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा युगानुयुग. आमेन. संत लुईस आमच्या आश्रयदात्या, आम्हासाठी प्रार्थना कर. करोना आजार COVID-19 या संपूर्ण जगामधून नष्ट व्हावा, यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझी इच्छे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधकारांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नको देऊस, वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र व पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा युगानुयुग. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने पवित्र मिसा आपल्या कुटुंबामध्ये साजरी करण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. सुखी ठेव तू सर्वाना. Yeah.